नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मित्रांनो यशल शेती, म्हणजेच असल शेती। मित्रांनो, आत्ता एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर, सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं आहे मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करा। पुढे एक छोटीशी बेल आयकॉन येईल, त्याच्यावर पण क्लिक करा आणि वॉलला सिलेक्ट करा। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तर व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे, तर आजचा पण व्हिडिओ थोडासा शेवग्यासंबंधीचाच आहे मित्रांनो। तर विषय असा आहे की शेवग्याची छाटणी केल्यानंतरसुद्धा शेवग्याचे शेंडे जे आहेत ते लांबवर जात आहेत मित्रांनो। तर त्याचसाठी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, की या ठिकाणी मी शेंडा छाटलेला होता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याला फांदी एक फुटलेली आहे आणि दुसराच शेंडा आहे तो असा वर जात आहे। तर काय करायचं की लगेच शेंडा मारायचा, या ठिकाणी शेंडा वर जाऊच द्यायचा नाही मित्रांनो। नंतरच्या काळामध्ये आपल्याला शेंगा वगैरे काढण्यासाठी फार मोठी अडचण येते मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे अशा प्रकारचे शेंडे लगेच मारून घ्यायचे आहेत मित्रांनो। म्हणजे काय होईल की येणाऱ्या काळात आपल्या जे शेंगा तोडणीला वगैरे अडचणी येणार नाहीत, किंवा शेंगा तोडण्यासाठी आपल्याकडे झेला वगैरे नसेल। तर नंतर मग काय होतं की शेंगा वगैरे उंच लागल्यानंतर शेंगा तोडणीच्या वेळेस फंटे तुटले जातात व शेंगा पण गळून पडण्याची शक्यता असते मित्रांनो। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बिलकुल शेंडा, तुम्ही घाबरूच नका, बिलकुल शेंडा मारून टाकायचा मित्रांनो। तर काय होतं की जास्त उंच झाड जात नाही आणि माल पण खालच्या खालीच लागतो आणि शेंगा तोडण्याला सोपं होतं मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता की मी आता शेंडे मारतो या ठिकाणी। तर अशा प्रकारे शेंडे मारून घ्यायचे, शेंडे मारायला काही करायचे नाही मित्रांनो। ठीक आहे, तर ही होती एक छोटीशी अपडेट। तर या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढे एक छोटीशी बेल ऐकून येईल, तर त्याच्यावर पण क्लिक करा। म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल, त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो। तर धन्यवाद। कसल्याही प्रकारचं शेती संबंधीचा प्रत्येक वाहनाचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।